आजही 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिकेकडून अपंगांना स्टॉल मिळतो, त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर आपल्यालाही स्टॉल मिळेल असं शिवाजीला वाटत होतं। पण गेली 16 ते 17 वर्ष शिवाजी या स्टॉलची वाट पाहतात। कागदपत्रांची पूर्तता केली, ज्या 150 अपंगांना पालिकेकडून स्टॉल मिळणार होते त्यात शिवाजीचा 16 क्रमांक होता। पण शिवाजीच्या नंतरचा क्रमांक असणाऱ्यांनाही स्टॉल्स मिळालेत। शिवाजीचा हात मात्र अजूनही रिकामाच आहे। पालिकेत खेटे घालून शिवाजीचे पाय छिजायची वेळ आली आहे, पण पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या मनाला मात्र अजून पाझर फुटलेला नाही। पिस्तौलची मला अत्यंत आवश्यकता आहे। माझी बायको धुणे भांडी करून आमचं उदरनिर्वाह चालवते। मला 4 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण कसं व्हावं, काय करावं, मला काही सुचत नाही। महानगरपालिकेमध्ये आपल्या फेऱ्या मारून माझा आयुष्य असंच निघून जाईल का असंच मला वाटत आहे। ही कैफियत आहे शिवाजी वाघमारे यांची। शिवाजी एका खासगी कंपनीत मशिनिस्ट म्हणून काम करत होते। 1985 मध्ये कंपनीत काम करताना मशीन मध्ये त्यांचा उजवा हात अडकला आणि तेव्हापासून त्यांचं काम बंद झालं ते आजपर्यंत। ऐन उमेदीच्या वयात अपंगत्व आल्यामुळे शिवाजी हतबल झाले। कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न आता शिवाजी यांच्या पुढे उभा राहिलाय। उजवाच हात गेल्यानं त्यांना कोणी कामही देत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक परवड सुरू झाली। अशातच त्यांना स्वाभिमानानं आणि स्वकष्टानं जीवन जगण्याचा पर्याय दिसला, तो महापालिकेकडून मिळणाऱ्या अपंगांसाठीच्या स्टॉलचा। त्यांनी 1996 साली पालिकेकडे अपंगांच्या स्टॉलसाठी अर्ज सादर केला। त्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी आणि कागदपत्रांची पूर्तताही केली। स्टॉल मिळेल या आशेनं पालिकेचे अनेकदा उंबरठेही झिजवले, मात्र हाती आली ती केवळ उपेक्षा आणि निराशा। पालिका महासभेत 150 अपंगांचं पुनर्वसन करण्यात येईल असं आयुक्तांनी जाहीर केलं होतं। त्यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीत शिवाजी यांचा 16 क्रमांक होता। त्यांच्या नंतरच्या उमेदवारांना स्टॉल्स मिळाले, मात्र शिवाजी यांच्या पदरी पडले ते पालिकेचे हेलपाटे आणि पोकळ आश्वासनं। महानगरपालिकेकडे कितीतरी फेऱ्या मारल्या आणि त्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेला मी अर्ज करायचो यांच्याकडे, अर्ज केल्याच्या नंतर त्यांनी म्हणायचे की तिथे मी तुम्हाला देता येत नाही, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कळवा सुचवा तिथं आम्ही देऊ। मग तिथं सुचवलं की ते म्हणायचे की तिथं देता येणार नाही, दुसऱ्याकडे दुसऱ्या ठिकाणी सुचवा। प्रत्येक वेळा असंच करत आले। कधीतरी न्याय मिळेल, उदरनिर्वाहासाठी हक्काचं साधन मिळेल या एका आशेनं शिवाजी रोज पालिकेच्या दारात आपलं गारहाणं मांडण्यासाठी जात। वर्ष सरली, त्यांनी जमवलेल्या कागदपत्रांची आणि शिफारशींच्या पत्रांची चाळण झाली, मात्र शिवाजी यांना पालिकेत कोणीही दाद देत नव्हतं। अखेर हतबल झालेल्या शिवाजी यांनी झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार मांडली। शिवाजी यांची बाजू मांडण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी थेट पालिका आयुक्तांचंच कार्यालय गाठलं। झी हेल्पलाईनच्या टीमनं पालिका उपायुक्त संदीप माळवे यांना शिवाजी वाघमारे यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती सांगितली। आतापर्यंत वाघमारे यांना उडवाउडवीची उत्तरं देणारे प्रशासकीय अधिकारी हेल्पलाईनच्या दणक्यानंतर चांगलेच वटणीवर आले। इतकंच नाही तर या प्रकरणाबद्दल अधिक माहिती घेऊन लवकरात लवकर या प्रकरणाचा निर्णय लावू असं आश्वासनही पालिका आयुक्तांनी झी हेल्पलाईनला दिलं। या प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे तपासलं जाईल आणि त्याच्यानंतर जी काही आवश्यक कारवाई करायची आहे ती करण्यात येईल। उपायुक्तांनी दिलेल्या या आश्वासनामुळे शिवाजी वाघमारे यांच्या स्टॉलच्या आशा पल्लवित झाल्यात। झी हेल्पलाईनच्या मदतीमुळे त्यांना लवकरच उदरनिर्वाहासाठी हक्काचं साधन मिळणार आहे। मात्र आम्ही केवळ पालिका प्रशासनाच्या आश्वासनावरच थांबणार नाही आहोत, तर लवकरच शिवाजी यांना त्यांचा हक्काचा स्टॉलही मिळवून देणार आहोत, कारण सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।